अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर के जोशी यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ सिंधुदुर्ग नगरी येथे संपन्न झाला. या प्रसंगी आर के जोशी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रंजित देसाई, लेखाधिकारी मारुती कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य सुनील रेडकर आदी उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आर के जोशी 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. ते सिंधुदुर्गमध्ये 2009 ते 2013 गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यानंतर काही काळ सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरही त्यांनी आपली सेवा बजावली. त्यानंतर पुन्हा ते सिंधुदुर्गमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2016 दाखल झाले आणि आता 31 मे 2017 रोजी ते आपल्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. कोकण लाईव्हसाठी प्रसाद पाताडे, कुडाळ.